क्षितिश नवी पहाट, फुलवी आयुष्यातील नव्या स्वप्नांची वाट, स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहू, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहू, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अजय भोसले एजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक एजे अँड आरडी फ्रेंड सर्कल विटा। शुक्राचार्य पर्यटन स्थळ भाविकांविना ओस। खणापूर अटपाडी कवटेमंकाळ सांगोला या चार तालुक्यांच्या सीमेवर वसलेलं शुकाचार्य हे प्रसिद्ध आणि निसर्गरम्य असं पर्यटन स्थळ यावर्षी भाविकांविना ओस पडले आहे। दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये इथे भाविक आणि प्रचंड पर्यटक गर्दी करतात। या ठिकाणी निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे बंद आहेत। कोरोनाचा फटका दुष्काळी भागातील ओयासीस असणाऱ्या शुकाचार्याला बसलाय। श्रावण महिना असूनही पर्यटक येत नाहीत, परिणामी इथे असणाऱ्या प्राण्यांची उपासमार सुरू आहे। एखादा पर्यटक आल्यानंतर तेथील माकडांचा गलका त्या पर्यटकाभोवती पडत आहे। याबाबत येथील मठाधिपती यांच्याशी संवाद साधला असता देशामध्ये हॉटेल्स, बार, लॉज, मॉल हे सर्व सुरू आहे, मग धार्मिक स्थळे बंद का असा सवाल त्यांनी उपस्थित करत शासनास धार्मिक स्थळे सुरू करावी अशी विनंती केली आहे। नमस्कार, आज आपण खानापूर, आटपाडी, सांगोला आणि कवटेमंकाळ या चार तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या शुक्राचार्य या एका पर्यटन स्थळावरती आहे। आज इथं जर आपण बघितलं तर या करोनाच्या आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आणि 22 मार्चच्या वेळी ज्यावेळी लॉकडाऊन घोषित झालं देशामध्ये त्यावेळीपासून इथलंही मंदिर आणि हे पर्यटन स्थळ शासनाच्या आदेशानुसार पूर्णपणे बंद केलेलं आहे। आपण आत्ता पाहिलं की पूर्ण रस्त्यामध्ये या इथं उतरण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्ण काटे टाकून पूर्णपणे बंदिस्त अशा करण्यात आलेल्या आहेत। आणि आपण पाहिलं आज श्रावण महिन्यात इतर वर्षी जर आपण बघितलं तर इथं प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि इथले आसपासचे लोक या पर्यटनस्थळावरती आपल्या कुटुंबासोबत स्नेहभोजनासाठी, वनभोजनासाठी इथं येत असतात, विविध शाळांच्या सहली येत असतात, त्यामुळं इथं माकडांची, विविध प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। इथं एक गोशाळाही चालवली जाते। या देवस्थानच्या वतीनं इथं आत्ता सध्या लॉकडाऊन असल्याने देवस्थानच्या वतीनंच इथं सर्व प्राण्यांना उपासमार होऊ नये यासाठी इथं खायला दिलं जातं। त्याचबरोबर आत्ता आपण महंत मारुती महाराज आळंदीकर यांच्याशी आत्ता आपण संवाद साधला। त्याचबरोबर इथं सध्या मठाधिपती म्हणून भास्करगिरी महाराज हे सर्व इथला कार्यभार पाहत असतात। सध्या त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती केली शासनास की दारूची दुकानं, हॉटेल्स या सर्व व्यवस्था सुरू आहेत, तरीही धार्मिक स्थळं आणि धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे। ही बंदी लवकरात लवकर उठवावी अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी विनंती केली आहे। धन्यवाद। मी हरिभक्तपारायण मारुती महाराज आळंदीकर। आणि हे सुखदेव देवस्थान आहे। या श्रावण मासामध्ये या ठिकाणी अनेक प्रकार कुठनं कुठनं माणसं येतात आणि प्रचंड अशी गर्दी असते, पण यावर्षी या लॉकडाऊनमुळे, या करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्रचे सगळेच मंदिरं बंद असल्यामुळं हे पण देवस्थान बंद आहे। पण इथं माकडं आहेत, खाली गोशाळा आहे आणि सर्व माकडं प्राण्यांची सगळी उपासमार होत आहे। तरी शासनाने सगळे सर्वत्र चालू केलेलं आहे, दारू जुगार ही ती सगळ्या काही चालू आहे, पण मंदिर आत्तापर्यंत तर बंदच आहे, सर्वत्र मंदिर बंद आहे। म्हणून माझी विनंती आहे शासनाला की धार्मिक स्थळं किंवा धार्मिक कार्यक्रम हे थोडेफार चालू केले पाहिजे, ही माझी आग्रहाची विनंती आहे। आणि ही देवस्थान म्हणजे अनादिकाळापासून चालत आलेलं सुखाचार्यांचं देवस्थान आहे। इथं गादी आहे आणि इथले गादीचे मठाधिपती श्री परमपूज्य आदरणीय भास्करगिरीजी महाराज आहेत आणि ते खाली असतात आणि मी सुद्धा या गादीचा उत्तराधिकारी आहे, रामकृष्ण। आणि माझी आग्रहाची विनंती आहे शासनाला की धार्मिक स्थळं किंवा मंदिरं हे सगळं चालू करावी, ही माझी नम्रतेची विनंती आहे, रामकृष्ण। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण
हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।